वैजापूर तालुक्यातील भायगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर पायदिंडी सोहळ्याचं अहमदनगर शहरातील गवांदे क्लासेसच्या वतीनं उत्साहात स्वागत करण्यात आलंय. महाराष्ट्र ही संतांची पावनभूमी आहे. वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आपल्याला मिळाला असून आजच्या युवा पिढीनं पुढे घेऊन जाण्याचं काम करावं. गवांदे क्लासेसच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम केलं जात असून शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आध्यात्मिकतेचे धडे द्यावे, त्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होईल. प्राध्यापक प्रभाकर गवांदे हे खऱ्या अर्थानं गरजू विद्यार्थी घडवण्याचं काम करतायत. विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. ऊन, वारा, पाऊस याची कुठलीच तमा न बाळगता सर्व जातीधर्माचे लोक एकत्रित विठुरायाच्या दर्शनाने मंत्रमुग्ध होत असतात, असं प्रतिपादन हरिभक्त परायण राऊस महाराज कदम यांनी केलं. आषाढी एकादशी निमित्त श्री संत शिरोमणी जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादाने भायगाव तालुका वैजापूर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायदिंडी सोहळ्याचं स्वागत गवांदे क्लासेसच्या वतीनं करण्यात आलं. यावेळी हरिभक्त परायण राऊस महाराज कदम, प्राध्यापक प्रभाकर गवांदे यांच्यासह भाविक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भायगाव येथील श्री संत शिरोमणी जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादाने सुरू झालेला पायदिंडी सोहळा 11 वर्षापासून आमच्या गवांदे परिवार आणि क्लासेसच्या वतीनं त्याचं स्वागत करत वारकऱ्यांना महाप्रसादाचं वाटप केलं जातं आणि भक्तिमय वातावरणात दिंडीचं मार्गक्रमण केलं जातं, अशी माहिती गवांदे क्लासेसचे संचालक प्राध्यापक प्रभाकर गवांदे यांनी दिली. श्री क्षेत्र भायगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी तीर्थ सोहळा या दिंडीचा आजचा 6वा दिवस या गावंडे सरांच्या इथं महाप्रसादासाठी आज 6व्या दिवस सेवा गावंडे सरांनी घेतली. तरी सांगायचं म्हणजे गेल्या 27 वर्षापासून चालत आलेली ही भायगाव बिलवणीवरून येणारी दिंडी ते पंढरपूरपर्यंत जाणारी आणि नेहमीच प्रत्येक वर्षी 80-90-100 वारकरी या दिंडीमध्ये राहत्या. तर सांगायचं म्हणजे ही परंपरा बरीच जुनी परंपरा आहे. ते जुने माणसं होते ते माणिकराव पाटील ठोंबरे आणि त्यांचे सहकार ते गेले. त्यांच्यानंतर आमचे मध्यंतर आमचे जाधव त्यांनी ही दिंडी काही दिवस चालवली. तरी आता आमचेच त्यांचेच सहकार परत बाबासाहेब पाटील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही दिंडी चालू आहे आणि आम्ही नारळेचे सोमाशे महाराज, बिलवणीचे कदम महाराज, तसेच अजून बरेचशी मंडळी, भायगावचे ठोंबरे महाराज या सगळ्यांच्या सहकार्याने ही दिंडी आतापर्यंत चालत आली. आणि मी असं म्हणतो की ही दिंडी अशीच चालू राहणार आहे, कारण गेले दिगंबर राहिले ईश्वर विभूती तरी ही चालूच राहणार आहे, कारण साधू संतचे जे गेल्या 7व्या वर्षापासून ही आलेली परंपरा आहे. निवृत्तीनाथ महाराजपासून, ज्ञानेश्वर महाराजपासून, गैनीनाथ सगळे ह्या नाथपंथ्यांनी आणि हे पांडुरंगापर्यंत पहिली दिंडी जर म्हणलं तर भगवान शंकरांनी या पायी दिंडी सोहळ्याचा म्हणजे प्रवास केला आणि त्यांनी ही दिंडी चालवली. आणि भजन, पूजन, गायन, वादन हे जे जर म्हणलं तर भगवान शंकरापासूनच याची निर्मिती झाली आणि ही परंपरा आतापर्यंत चालत आली अशा माझ्या माहितीप्रमाणे मी हे एवढं बोलून आणि थांबतो. श्री क्षेत्र भायगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर संत जनार्दन स्वामीच्या कृपाशीर्वादाने हे जे दिंडीचा पायी सोहळा आहे त्याचा आज हा इथला मुक्काम आसरा सोसायटीमध्ये याचं या दिंडीच्या वतीनं ह्या दिंडीचं या वर्षाचं ही 11 वर्ष आहे.
11 वर्षापासून हे दिंडीचे सेविक वारकरी आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी देत आहेत. पंढरपूरला जाऊन पंढरीराचं दर्शन घेण्याच्या ऐवजी आम्हाला इथंच आमच्या इथे आमच्या परिवाराच्या वतीने जे आयोजित केलेलं आहे त्या परिवाराच्या घराला हे अतिशय मोठे पण मिळालेलं आहे की एवढे वारकरी आमच्या तिथे येत आहेत आणि आम्हाला सेवा करण्याची संधी देत आहेत. इथून पुढेही या वारकऱ्यांनी आम्हाला अशीच पुढे संधी सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी सर्व वारकऱ्यांना गवंदे परिवाराच्या वतीनं आणि गवंदे क्लासेसच्या वतीनं विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय, मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक आयसीयू. किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9520017. नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क, प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका. सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा. चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये. क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल, स्टेशन रोड, अहमदनगर. वेळ दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत.